नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर दोन दशकांच्या पेक्षा अधिक काळ उलटला आणि काँग्रेसला गांधी परिवाराच्या पेक्षा वेगळा अध्यक्ष मिळाला सोनिया गांधी राहुल गांधी सोनिया गांधी राहुल गांधी कधी राहुल गांधी पुन्हा सोनिया गांधी या कचाट्यातून काँग्रेसची जराशी मुक्तता झाली आणि मल्लिकार्जुन खडगे नावाचे कोणी खडगे म्हणतं कोणी खरगे म्हणतं पण आम्ही महाराष्ट्रीयन माणसं खरगेच म्हणतो मल्लिकार्जुन खरगे यांची बहुमताने काँग्रेसच्या अध्यक्षपदावर निवड झाली यावडी निवडीनंतर खरगे यांनी गांधी परिवाराच्या विषयीची आपली सहानुभूती प्रेम अपार अपार उपकाराची भावना या सगळ्या गोष्टी व्यक्त केल्या आता काँग्रेसचे के अध्यक्ष खरगे झाल्यानंतर एक गोष्ट अजून घडली ती फार मला महत्वाची वाटते आणि ते म्हणजे स्वतः सोनिया गांधी मी स्वतः सोनिया गांधी असं म्हणालोय आमच्याकडे एक पत्रकार मित्र आहेत बीड जिल्ह्यातले त्यांना स्वतः स्वतः लिहायची फार सवय आहे म्हणजे ते गोपीनाथ मुंडेंचे समर्थक होते ते म्हणायचे की स्वतः गोपीनाथ मुंडे भेटायला गेले स्वतः गोपीनाथ मुंडेंनी हे सांगितलं स्वतः साहेबांनी हे केलं स्वतः स्वतः वापरायचे सवय खूप आहे म्हणजे साहेब स्वतः सगळं करत असतात दुसरं कोणी करत नसेल लिहायचे तसं या सोनिया गांधी स्वतः उठून जे दुसऱ्याला न पाठवता मल्लिकार्जुन खरगेंना भेटायला गेलो असं खरगेंनी प्रामाणिकपणे सोनिया गांधींना आशीर्वाद मागण्यासाठी भेटीची वेळ मागितली माग होती पण स्वतः सोनिया गांधी उठून मल्लिकार्जुन खरगेंना भेटायला गेला एवढंच नव्हे गे। तर त्या यात्रेतून राहुल गांधींनी ट्विट केलं की आता मी रिपोर्टिंग नव्या अध्यक्षांना करेल किती किती बघा म्हणजे काय प्रचंड मोठा त्याग आहे गांधी परिवाराचा हा म्हणजे सोनिया गांधी स्वतः उठतात स्वतः भेटायला जातात स्वतः त्यांना बुके देतात आणि सांगतात की आता तुम्ही अध्यक्ष आहात राहुल गांधी ट्विट करतात आणि म्हणतात की आता मी मल्लिकार्जुन खरगे यांना रिपोर्ट करील औ शशी थरूर सुद्धा झालं गेलं विसरून गेलो त्यांच्यासोबत पक्षासाठी खांद्याला खांदा लावून काम करायला पुढे गेले थरूरनी आता बोगस वगरे आरूप के लिए ते बोगस मतदान वगैरे आरोप केले होते हा भाग आपण सोडून देऊया ते करायचे असतात निवडणुकीच्या राजकारणामध्ये असे आरोप करायचे असतात असंच एकदा फक्त त्या ईव्हीएम बाबत म्हणून टाका म्हणजे बस झालं म्हणजे एवढं तर एक गोष्ट कळली की आरोप खोटे करायचे असतात मग दुसरा हरल्यावर वर खरे खरे आरोप नसतात करायचे ते आरोप निवडणुकीच्या काळातच खोटे म्हणायचं असतं म्हणजे मग शशी थरूर त्यांना भेटायला गेले सोनिया गांधी भेटायला गेल्या राहुल गांधींनी आपण रिपोर्ट करू म्हणून सांगितलं हे सगळं झाल्यावरती मला एक वाक्य सातत्यानं आठवत होतं कोणतं वाक्य त्यावर आपण बोललो तरीही ते वाक्य मी तुम्हाला दाखवतो परत ऐका देखो पहले तो मेरा संगठन चुनाव इसमें आया हूँ हमारे में कहावत है मैं बहुत जगह रिपीट करता हूँ बकरी ईद में बचेंगे तो मोहर्रम में नाचेंगे पहले तो मेरा चुनाव खत्म होने दो मैं अध्यक्ष बनने दो उसके बाद देखेंगे धन्यवाद मल्लिकार्जुन खरगे मनाले होते बकरी ईद में बचेंगे तो मोहर्रम में नाचेंगे अतः बकरी ईद तो हो गई म्हणजे बकरी ईद म्हणजे ही ईद हो आपली निवडणुकीची बकरी ईद जिथे हा बकरा हलाल झाला असता हलाल झाला नाही तो वाचून पुढे निघाला म्हणजे आपल्याकडे अजून एक आहे बघा बकरे की अम्मा कब तक खैर म्हणाय की कसायाच्या हातात जाईपर्यंत पण आता कसायाच्या हातातून जाण्याचा योग सुटला बकरी ईद गेली आणि आता पुढे मोहर्रम येणार आहे आणि त्या मोहरम मध्ये नाचण्याचे योग येतील आता बघा योगायोग असा की मोहरम देखील खूप लवकर येणार आहे त्यामुळं आता या मोहरम मध्ये नाचण्याचा योग मल्लिकार्जुन खरगे यांना मिळणार आहे का ठीक आहे अध्यक्षपदाचं ठीक आहे सोनिया गांधींनी अध्यक्षपद खरगे यांच्याकडे दिलं म्हणजे जे जे, जे काढून घेतलं होतं यांच्याकडून ते आपले कोणते अध्यक्ष सीताराम केसरी फार वाईट पद्धतीने काढून घेतलं होतं बघा त्या सीताराम केसरीच्याकडून काढून घेतलं होतं ते खरगेंच्याकडे देऊन टाकलं चला ठीक आहे हे घडलं त्याच्या आधी इंदिरा गांधींनी केलं होतं बघा असंच कोणाला तरी अध्यक्षपदी निवडून आणलेलं होतं आणि मग अशा अध्यक्षांच्याकडून या काम करून घेणार आहेत की पपेट सारखा वापर करणार आहेत म्हणजे जसं सोनिया गांधींनी मनमोहन सिंगांना पंतप्रधान केलं होतं ते मनमोहन या शब्दातला मोहन मधला ह हो सायलेंट होता ते मन मौन सिंग होते म्हणजे सोनिया गांधी म्हणतील तसं आता मनमोहनजी कसं सोनिया गांधी म्हणतील तसं असंच त्यांचं उत्तर असायचं म्हणजे प्रधानमंत्री पदावर मनमोहन सिंग बसलेले होते पण त्यांना ऑपरेट करणाऱ्या सोनिया गांधी होत्या म्हणजे अगदी राहुल बाबा तर त्यांनी काढलेल्या अध्यादेशाच्या टरकाळ्या काढून अशा फेकून देत होते इतका उन्माद त्या काळामध्ये सरकारच्या काळामध्ये राहुल गांधींनी दाखवलेला आहे आता बकरी ईद मध्ये वाचलेलं हे बकर बकरू करडू शेळी मेंढी जे काय जो काय शब्द असेल तो असेल जो जिथं कोणी खात असेल तिथे त्याप्रमाणे सांगतो मी हे मोहरम मध्ये नाचणार आहे का बरं मोहरम कोणता आहे मोहरम आता आहे दोन हजार चोवीसचा म्हणजे मी पंतप्रधान होणार आहेत का असं नाही विचार म्हणत ना म्हणजे असा अगोचरपणा करण्याची माझ्यात कुठली आली आहे हिंमत अहो पंतप्रधान होणार आहेत का असं विचारायला तेवढ्या जागा त्या पक्षाला मिळाव्या लागतात जे असं एकदम पन्नास वरून थेट अडीचशे वर झेप शेव घ्यावी लागते तेव्हा देशाचा पंतप्रधान होता येत इथे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून काँग्रेसच्या अध्यक्षांना घोषित करणार आहेत का हा माझा प्रश्न आहे की पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधींना घोषित केलं जाईल का पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून सोनिया गांधींना घोषित केलं जाईल बकरी ईद मे तो बच गया है। अब महरम में नाचने का आ गया है। मला आता एक गोष्ट वाटते म्हणाले होते बकरी ईद मे मोहरम में नाचेंगे मग आता मोहरमची वेळ जवळ आली आहे मल्लिकार्जुन खरगे यांनी आता मोहरम मध्येही नाचण्याची संधी स्वतःला प्राप्त करून घ्यावी आणि आता मी पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे असं घोषित करावं आणि काँग्रेसनं त्यांच्या नेतृत्वात निवडणुकीला सामोरं जावं तर काहीतरी काँग्रेसमध्ये गांधी परिवाराच्या व्यतिरिक्त घडतंय असं वाटेल नाहीतर मग पुन्हा गांधी परिवार पंतप्रधान पदासाठीचा उमेदवार घोषित करायचा आणि मग चालायचं अब मल्लिकार्जुन खरगे यांना आता मोहरम मध्ये नाचावं लागेल त्यांनाच पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करावं लागेल मग भलेही ते मनमोहन सिंग सारखे कळसूत्री का असेनात पण त्यांच्या नेतृत्वात पुढे जावं लागेल आता यात सोनिया गांधी भूमिका बदलतात की मल्लिकार्जुन खरगे भूमिका बदलतात हे बघावं लागेल पण अब महरम में नाचने का वक्त आ गया है व्हिडिओ आवडला असेल लाईक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद